नमस्कार, मी स्नेहल, सिद्धीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण एकदम स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे अस्सल पुणेरी मिसळपाव. तर चला बनवूयात. तर तुम्ही इथे बघू शकता, अस्सल पुणेरी तर्रीवाली आपली मिसळ बनवलेली आहे. खूप छान झालेली आहे, तर्री देखील खूप मस्त आलेली आहे. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी सिद्धीज किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकन देखील प्रेस करा. तर चला लागणारे साहित्य बघूयात. तर मी इथं 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, तुम्ही इथं बेडगी मिरची पावडर घेतलं तरीही चालेल, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 1/2 चमचा हळद, 1 चमचा गोडा मसाला. तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही काळा मसाला घेतला तरीही चालेल. नंतर अगदी थोडासा हिंग, जिरे आणि मोहरी. आणि सगळ्यात मेन साहित्य जे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे, 1 वाटी मटकी आहे ही. नंतर आपल्याला 1 मीडियम साईजचा टोमॅटो पाहिजे, खूप सारी कोथिंबीर आणि 1 कांदा असा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला. आणखी आपल्याला इथे लागणार आहे 1/2 इंचचा आल्याचे तुकडे घेतलेले आहेत मी, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडंसं खोबरं. तर चला आता सगळ्यात आधी आपण मटकी शिजवून घेऊयात. त्यासाठी मी इथे 1 छोट्या भांड्यात 1 चमचा तेल घालून गरम केलेलं आहे. त्यामध्ये आता आपण घेतलेले मोहरी आणि जिरे ॲड करून घेऊयात. मोहरी आणि जिरे मस्त असे तडतडून घ्यायचे. तर इथे मोहरी आणि जिरे मस्त असे परतलेले आहेत. तर त्यामध्ये आता आपण घेतलेला कढीपत्ता घालून घेऊया. कढीपत्ता जास्त घालायचा, छान लागतो आपल्या मिसळमध्ये. हा देखील 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायचा आहे आता आपल्याला. नंतर आपण त्यामध्ये घालून घेऊयात हिंग. हिंगने देखील मस्त असा फ्लेवर येतो आपल्या मिसळचा. नंतर अगदी थोडीशी हळद आणि हे एकदा मिक्स करून घ्यायचं. आता आपण यामध्ये घालणार आहोत घेतलेली मटकी. ही मोड आलेली मटकी आहे, हे अगदी थोडीशी परतून घ्यायची, 1 मिनिट यामध्ये. तर मी ते मटकी 1 मिनिट परतून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊयात. तर मी ते 1 मोठा ग्लास पाणी घालून घेते, जास्त घातलं तरीही चालेल. आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात आणि हे एकदा मिक्स करून घ्यायचं पूर्ण. मी यामध्ये आणखी 1/2 ग्लास पाणी ॲड करते. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आपल्याला. आणि आता आपण यावरती झाकण ठेवून ही मटकी जी आहे ती 50% शिजवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मटकी जी आहे ती 50% मस्त अशी शिजवून घ्यायची. तर आपली मटकी दुसऱ्या गॅसवरती ठेवलेली आहे शिजवायसाठी. तर आता आपण मसाला भाजून घेऊयात. तर मी इथे 1 मोठ्या पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे 1 चमचा गरम करायला. त्यामध्ये सुकं खोबरं ॲड करून घेऊयात. हे थोडंसं अगदी हलकंसं लाल होईपर्यंत आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे. तुम्ही तेल न टाकता परतून घेतलं तरीही चालेल. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे म्हणजे लवकर परतेल आपला मसाला. खोबरं थोडंसं परतत आलं की त्यामध्ये हा घेतलेला लसूण आणि हे आल्याचे काप देखील टाकून घ्यायचे आणि हे देखील आता यासोबतच परतून घ्यायचे थोडेसे लाल होईपर्यंत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकन देखील प्रेस करा. बेल आयकन प्रेस केल्याच्यानंतर तुम्हाला तिथे 3 ऑप्शन येतील, त्यातल्या ऑलला प्रेस करायचं. म्हणजे काय होईल की माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर आपलं खोबरं परतत आलेलं आहे, तरी मी देखील थोडंसं लाल होईपर्यंत परतून घेते. तर इथे आपलं खोबरं परतलेलं आहे, तर मी आता हे काढून घेते. तर खोबरं मी काढून घेतलेलं आहे. तर आता आपण त्याच तेलामध्ये हा जो घेतलेला कांदा आहे तो ॲड करून घेऊयात. इथं मीडियम साईजचा 1 कांदा घेतलेला आहे मी, उभे काप करून घेतलेला आहे. आणि हा देखील थोडासा मऊ होईपर्यंत, एकदम सॉफ्ट असा होऊ द्यायचा, तोपर्यंत हा परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. तर
तर इथे आपल्या कांद्याला हलका सा ब्राउन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता मस्त परतलेला आहे। तर आता आपण यामध्ये जो टोमॅटो घेतला होता कट करून तो ऐड करून घेऊयात आणि हा टोमॅटो देखील एकदम मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपला टोमॅटो देखील मस्त असा मऊ झालेला आहे। तर मी आता गॅसची फ्लेम बंद करते आणि हे थोडंसं थंड होऊन द्यायचं। तर आपली मटकी देखील 50% शिजलेली आहे, पूर्ण नाही शिजवून घ्यायची आपल्याला। आणि हे टोमॅटो आणि कांदा देखील मस्त असं थंड झालेलं आहे। तर आता मी हे मिक्सरच्या भांड्यात काढते। ह्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी आपलं घेतलेलं खोबरं आलं लसूण देखील काढलेलं आहे। आता हे टोमॅटो आणि कांदा देखील काढून घ्यायचं आणि याची मिक्सरमधून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। आता याची एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। तर इथे आपली पेस्ट बनवून तयार आहे। तर चला मिसळसाठी लागणार कट बनवून घेऊयात। तर मी इथं त्याच पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे, तेल जास्त टाकायचं, आपल्या कटला मस्त तर्री आली पाहिजे। तर तेल गरम झालेलं आहे, तर आता आपण यामध्ये हे बारीक करून घेतलेलं वाटण ॲड करून घेऊयात। तर मी इथं बारीक केलेलं पूर्ण वाटण तेलात टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहोत। आपल्याला हे परतण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, कारण की आपण कांदा आणि टोमॅटो जे आहे ते आधीच भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही। अगदी 2 ते 3 मिनटं लागतात, गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मस्त असं हे परतून घ्यायचं। तर मी ते 2 ते 3 मिनटं आपलं हे वाटण जे आहे ते मस्त असं परतून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता त्याला मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे। तर आता आपण त्यामध्ये घेतलेले मसाले ॲड करून घेऊयात। तर सगळ्यात आधी हळद थोडी टाकायची, आपण मटकी शिजताना देखील टाकलेली आहे। नंतर यामध्ये जाणार आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर, तुम्ही याऐवजी बेडगी मिर्च पावडर टाकलं तरीही चालेल। नंतर आपण यामध्ये घालणार आहोत गोडा मसाला, पुणेरी मिसळ आहे तर गोडा मसाला तर पाहिजेच, तुमच्याकडे जर नसाल तर तुम्ही ठेवणीतला काळा मसाला घातला तरीही चालेल। नंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि आता हे देखील 1 मिनटं परतून घ्यायचं। तर इथे आपले मसाले देखील मस्त असे परतलेले आहे। तर आता आपण यामध्ये ज्या भांड्यात आपण वाटण केलं होतं त्याच भांड्यात थोडं मी पाणी टाकलेलं आहे, ते आपण यामध्ये ॲड करून घेऊयात आणि हे थोडंसं शिजवून घ्यायचा मसाला असं। गॅसची फ्लेम आता मिडियम ठेवली तरीही चालेल आणि 1 ते 2 मिनटं मस्त हा मसाला जो आहे तो परतूनही निघेल आणि शिजून देखील निघेल। हा शिजत असतानाच आपण यामध्ये मीठ घालून घेऊया, चवीनुसार मीठ थोडंच टाकायचं, आपण मटकीमध्ये देखील टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता मस्त दिसत आहे मसाला। आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली मटकी ॲड करून घेऊयात। आपला मसाला मस्त असा परतलेला आहे, पूर्ण टाकून घ्यायची, पाण्यासकट आपल्याला पाणी देखील पाहिजे आणि एकदा हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। तर आपली मटकी टाकल्याच्या नंतर मी एकदा पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे, आणखीन एकदा हलवून घेते, तुम्ही बघू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे। पुणेरी मिसळ जर तर्रीवाली असेल तरच खाण्यात मज्जा आहे, तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे आपला कट। इथला एकदा पूर्ण हलवून घेते मी। आता सगळ्यात मेन गोष्ट टाकणार आहोत यामध्ये पुणेरी मिसळमध्ये, जी म्हणजे असतेच ती म्हणजे थोडासा गुळ। आपण जेव्हा पुणेरी मिसळ खातो तेव्हा ती थोडीशी अशी गोड लागते, ती आणि यामध्ये ते थोडासा गुळ टाकतात। तर आता हे मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपण त्यावरती झाकण ठेवूयात आणि 10 ते 15 मिनटं मस्त अशी दणकून उकळी काढून घेऊयात। याची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे। तरी 8 ते 10 मिनटं झालेले आहेत, आपल्या कटला मस्त अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता तरी देखील खूप मस्त आलेली आहे। वा मस्त झालेली आहे। तर चला आता आपण आपली
मिसळ सर्व करून घेऊयात। तर चला मिसळ सर्व करून घेऊयात। तर पुणेरी मिसळ जी आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीने सर्व करतात। तर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपण थोडीशी बटाट्याची चटणी टाकूयात। ही मॅश केलेली बटाट्याची चटणी आहे, अगदी साधी आहे, आपण जशी बनवतो कांदा वगैरे घालून तशीच आहे। ही थोडीशी अशी प्रेस करून ठेवायची, घेताना स्मॅश करून घ्यायची थोडीशी। नंतर आता आपण यामध्ये ती घालणार आहोत अगदी थोडीशी मटकी, कटमधली मटकी घालायची, थोडी मटकीची लेअर द्यायची एक। एक मटकीची लेअर दिली की त्यावरती आता आपण घालून घेणार आहोत फरसाण। हे एक तर फरसाण नसतं, वेगळं असतं, थोडंसं शेव असती, त्यामध्ये बुंदी येते, मोठी असे गाठी येते, अशी पापडी येते। आता आपण याची एक लेअर देऊन घेऊया, ही ठेवायची थोडीशी यावरती। फरसाण घातल्याच्यानंतर आपण त्यावरती बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया, जास्त घालायचा कांदा, छान लागतो मिसळमध्ये। नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर, आणि आता सगळ्यात शेवटी हा बनवून घेतलेला कट, हा देखील ॲड करून घ्यायचा, असा कडेने टाकायचा हा। हॉटेलमध्ये अशी सर्व करतात, तर मी देखील तशाच पद्धतीने सर्व केलेली आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त झालेली आहे आपली मिसळ। तर तुम्ही इथे बघू शकता मी मिसळ पाव सर्व करून घेतलेला आहे, खूप मस्त दिसत आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते। मिसळ पावसोबत मी इथे बटाट्याची चटणी, फरसाण, थोडीशी मटकी, कट आणि ही सर्व केलेली मिसळ घेतलेली आहे। त्यासोबतच थोडासा कांदा आणि लिंबू, कांदा आणि लिंबू असेल तर मिसळ पाव खाण्यात मज्जा आहे। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।